हॅलो, तर आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आत इंटर झालेत. लोखंडे सर आणि त्यांच्यासोबत माने सर. मोगाव टीमने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी सांगितलं. 4 ओव्हरचे ही मॅच. जे नियम आहेत तेच असतील नक्कीच. कंपल्सरी चेसिंग पंचा निर्णय अंतिम असेल. आणि तर जाऊया मॅचच्या दिशेने. पिवनचा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज आपण पाहतो तो म्हणजे संकेत आणि सलामीची जोडी. डिंगडॉंग परडोली टीमच्या माध्यमातून गुड्डू आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्राइक एंड वरती समीर. दोन्ही टीमला देऊया त्या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. टॉप 8 साठी ही लढाई. आजच्या दिवसात टॉप 8 मध्ये पहिला संघ आपण पाहिला तो म्हणजे साई स्पोर्ट्स कल्याणी, साई स्टार कल्याणी. पहिलाच बॉल खोलवर डब्ब्याचा आन साइडला उडवलाय. फिल्डर आहेत आणि इथे त्यांना बीट करून बॉल चला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. पहिला चेंडू वरती गुड्डून ठोकलाय षटकार. पुन्हा गोलंदाज संकेत. हा बॉल गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस फर्स्ट बॉल आणि इथे सोपा झेल जमिनीला दान. पहिला चेंडू वरती षटकार ठोकला होता गुड्डून आणि दुसऱ्याच बॉल वरती संकेत ना वापसी करून दिली होती. मात्र यष्टी रक्षक यांच्याकडनं झाली आहे चूक, मोठी चूक या मॅच मध्ये. सोपा कॅच जज करण्याचा नादात झेल सुटलाय. नक्की यष्टी रक्षकांचा जर विचार केला तर जणू काही या मॅच या स्पर्धेत मी तर म्हणेन मोठी बबलून षटकार ठोकला वापसी करून दिली गोलंदाजांना. मात्र यष्टी रक्षकांना गोलंदाजाला साथ दिली नाहीये. जेल सुटला. खोलवर डब्ब्याचा हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. लॉंगॉनला फिल्डर आहे तिथे. खूप चांगले फिल्डिंग आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धाब्याच्या मदतीने टीमची टोटल 7 धावा. पुन्हा गोलंदाज संकेत बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट ना. फुल टॉस बॉल गतीमध्ये परिवर्तन. एलबीचा विकेट नसेल आणि इथे नक्कीच एलबीची अपील केली जाते. इथे आलाय हा डॉट बॉल. सलामीवीर आपण पाहतोय गुड्डू आणि त्यांच्यासोबत समीर आहेत अशी ही सलामीची जोडी. कोरान धाबा जमा करण्यासाठी डिंगडॉंग परडोली टीमच्या माध्यमातून. खोलवडपाचा हा चेंडू बॅट अगदी विकेट वरती अडली. मात्र त्यानंतर बॅटान बोलता कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. सलगचा दुसरा चेंडू डॉट. अगदी पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खाल्ला होता. मात्र त्यानंतर वापसी करून दिली होती. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर सातत्याने गोलंदाज आपल्याकडे असलेली भेदकता अचूकता दाखवतो या मॅच मध्ये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा खोलबटपाचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे फर्स्ट स्लिप नक्कीच फाइनल लेग मध्ये फिल्डर होते तिथं झाली चूक आणि इथे हा सुद्धा आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डिंगडॉंग परडोली टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावा.
षटक्रमांक दुसरं मोगाव टीमच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गणेश यांना आपण पाहतोय. स्ट्राइक वरती बबलू, याच बबलूना षटकार ठोकून आपल्या डावाची इनिंग ला सुरुवात केली. मात्र येथे फसवण्यात आला गणेशांच्या माध्यमातून. अगदी बबलूचा विकेट मिळतोय या ठिकाणी टीम मोगाव टीमला. फलंदाज होईल बाद, पहिला विकेटचा पतन फलंदाज बबलू बॅक टू द पवेलियन. नक्कीच गुड्डू होते आणि गुड्डू आपण पाहू शकाल पवेलियनच्या वाटेवरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आत इंटर झाला. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय विकास. आपल्या टीमसाठी विकास करण्यासाठी नक्कीच एक चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज संकेतनं चांगली गोलंदाजी केली. संकेतनं नक्कीच समोरच्या टीमनं संकेत दिला आणि त्यानंतर फक्त 7 धावा खर्च केला. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला मात्र त्यानंतर 5 चेंडूवरती आपण पाहिलं तर वापसी केली आणि फक्त 1 धाव खर्च केली. मात्र तशाच प्रकारे गोलंदाज गणेश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. शपथ झाली ऑन साइडला फटका सजवलाय मिश्रा मिश्रोक. मात्र लोमॅन्स लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डर आले ते बिघाण आणि इथे खूप चांगले फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय तो म्हणजे मुकाव टीमच्या माध्यमातून. त्याच दरम्यान विनंती करू ते म्हणजे आमचे माननीय श्री अरुणजी मास्तर, त्याच दरम्यान हमजतजी पठाण आणि या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती आपल्या या धर्मवीर चषकामध्ये. सहर्ष हार्दिक स्वागत. गतीमध्ये परिवर्तन. मात्र हा चेंडू पाहिला तर लेगस्टिकच्या भरपूरच बाहेर. व्हाईट बॉलची खून पंचांच्या माध्यमातून केली जाते. व्हाईट बॉल अर्थातच एक अव्वांतर धावा या ठिकाणी जोडण्यात आली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ते म्हणजे 9 धावा. खोलबटबाचा हा बॉल खोदून काढला, गॅप मध्ये बॉल ढकलला आणि चेंडू जाईल सराल काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. एकटा पैकी बाउंड्रीच्या पार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा. बॅटिंग चांगली पाहायला मिळते. माफी 13 धाबा, कारण की 9 धाबा असताना या ठिकाणी चौकार लगावला आणि टीमची टोटल 13 धाबा. तर मोगाव टीम जास्त वेळ आपण घेऊ नका, लगेचच मॅच सुरुवात करा. जास्त वेळ आपण घेऊ नका. नक्कीच आज जर दिवसाचा विचार केला तर संघ 2 कमी होते. मात्र त्यानंतर 2 संघांना या ठिकाणी पुढे वाटचाल देण्यात आली ती म्हणजे परडोली टीम आणि अल्लाने टीमला पण पुढे वाटचाल देण्यात आली. शॉर्ट ऑफ लेन बॉल फुल करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे नक्कीच आपण पाहू शकाल पंच कान खून करतायत आणि यस इथे हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल प्लस 1 अगदी न खाता पिता या ठिकाणी डिंगडॉंग परडोली टीमचा पोट भरलं जातं ते म्हणजे 2 धाबेनं. 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 धाबा. फुलटॉस बॉल कवच मध्ये बॉल ढकलला, गॅपचा सिलेक्शन फटका चांगला आहे, बॉल थांबणार नाही, जाईल सरळ एक्स्ट्रा कवर सीमा रिषाच्या पलीकडे. रन्स मिळतील 4, ठोकलाय चौकार. विकास चांगला फटका पाहायला मिळाला, अगदी ड्राईव्ह चा हा फटका मात्र या चेंडूवरती चौकार मिळाला. 4 धाबेनं टीमची टोटल 29 धाबा. सातत्याने आपण पाहू शकाल दुसऱ्या ओव्हर मध्ये धाबा येत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर फक्त 7 धाबा होत्या, मात्र त्यानंतर या ओव्हर मध्ये भरपूर धाबा येत आहेत. शपथ झाले इथे मात्र बॅटच्या रेडर मध्ये हा बॉल आला नाहीये आणि त्यानंतर पाहिलं तर नक्कीच हा चेंडू सरळ इष्टांच्या वरून निघून जातो. आलाय हा डॉट बॉल. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर अजूनही या ओव्हर मधील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाजांना विचार केला तर आतापर्यंत 2 व्हाईट बॉल फेकलेत मात्र त्यानंतर 5 चेंडू चांगल्या टप्प्यावरती. शेवटचा बॉल गणेश शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅक फुट देऊन पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आलाय हा डॉट बॉल.
षटक क्रमांक दुसरे संपलं आणि दोन ओव्हरच्या खेळीनंतर धावा जमा करत असताना डिंगडॉंग परडोले टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे फक्त आणि फक्त 29 धावा. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा गोलंदाज गणेशने खर्च केल्या आणि पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा गोलंदाज संकेतने खर्च केल्या. क्रमांक तिसरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज भाया षटक क्रमांक तिसरा भाया त्यांना आपण पाहतोय ते म्हणजे शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे बॅटची कडा आणि नक्कीच लाऊड अपील अपीलला स्वीकारलं फलंदाज होईल बाद सलामी वीर फलंदाज समीर बैक टू द पेवेलियन. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती विकेट आणि विकेट नाही इथे गोलंदाज भाया आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना जेव्हा गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते तेव्हा नक्कीच गोलंदाज एक चांगला षटक मात्र इथे गोलंदाज भाया कशा प्रकारे हा षटक चालू ठेवेल. गुडलेस बॅटचा बॉल ऑन साइडला उडवलाय फलंदाजांना मिस्टामिंग स्ट्रोक फिल्डर आहेत चुकी होणार नाहीये आणि इथे सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती अजून एक मोठा विकेट मिळत असताना आपण पाहतोय ते म्हणजे मुगाव या टीमला फलंदाज बाद बॅटर आपण पाहतोय सुनील सुजित बॅक टू द पेवेलियन. सुरुवातीला आज डिंगडॉंग परटोली टीमला धक्के लागत असताना नक्कीच आपण पाहिले तर सुरुवातीला फलंदाज गुड्डू बाद झाले मात्र त्यानंतर समीर सुद्धा डबल डगआउटच्या वाटेपर्यंत परतले मात्र त्यानंतर तिसरा धक्का आपण पहिला सुजित यांच्या माध्यमातून सुजित सुद्धा एकोणावीस धावा म्हणजे इथे मी तर म्हणेन गोलंदाज आता मात्र लगातार दोन विकेट घेतल्यानंतर विकेट हॅट्रिकच्या अंबारड्यावरती येऊन पोहोचलाय म्हणजे त्याला या चेंडूवर जर विकेट घेतला तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज भायाच्या नावावरती नक्कीच हा विक्रम या स्पर्धेत लिहिला जाईल. इथे हा बॉल पाहावा लागेल कारण की गुडलेस बरोबर अगदी डीप राहिला सबमरीन डिलिव्हरी जशा प्रकारे समुद्रातून सबमरीन निघून जाते तशाच प्रकारे आपण पाहतोय आणि हा सुद्धा डॉट बॉल आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज भाया चांगली गोलंदाजी करत असताना फुल टॉस बॉल इथे क्रिकेट मधला सर्वाधिक सोपा चेंडू आणि ह्या चेंडू वरती आपण पाहू शकाल फलंदाज लाईन मिस करतायत रमेश सोप्या बॉल वरती मोठा फटका खेळायचा होता मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि त्यानंतर इथे पाहिला तर हा सुद्धा डॉट बॉल तिसऱ्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. मी म्हणालो होतो सुरुवातीला जेव्हा पहिल्या चेंडू वरती विकेट मिळतो तेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो इथे मिस्टामिंग स्ट्रोक आहे जेलची संधी फिल्डर आले वेगानं आणि इथे झेल जमिनीला दान आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या दोन धाव्याच्या मदतीने टीमची टोटल
19 वरती थांबले होते जाऊन पोहोचेल ते म्हणजे 21 धावे वरती। निखिल आपण पाहतोय या ओव्हर मध्ये जणू काही बॅकफूट वरती ढकललाय तो म्हणजे डिंग डॉंग परटोली या टीमला धावा संख्या 21। यस एक शॉर्ट रन म्हणजे इथे फक्त एकच धाव धाव फलकावरती। तर पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। शॉर्ट रन म्हणजे इथे फक्त एकच धाव ऍड केली जाईल धावा संख्या 20। पाठला करत असताना मुगाव टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 धावा म्हणजे अजूनही 26 धावा संख्येची गरज असेल या मॅच मध्ये। येणारे 18 चेंडू आणि 26 धावा संख्येची गरज दोन्ही संघ आपण पाहतोय एकाच ताकदीचे आहेत सातत्यानं आपापली ताकद एकमेकांना दाखवत असताना या मॅच मध्ये मॅच समीकरण येणारे 18 बॉल आणि 26 धावा संख्येची गरज पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या 8 धावा आणि अशा प्रकारच्या धावा आल्या तर नक्कीच 32-33 धावा होतील। मात्र इथे मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना मॅच मध्ये घाम गाळावा लागेल। षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तो म्हणजेच डिंग डॉंग परटोली टीमच्या माध्यमातून सुजित आणि सुजितला सुद्धा इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल या मैदानावरती। मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी। जर तुम्ही मॅच जिंकाल तर टॉप 8 मध्ये सुपर संडे मध्ये खेळू शकाल। जर इथे पराभूत झाला तर घरच्या वाटेवरती जावं लागेल। तर डिंग डॉंग परटोली टीम जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज, कारण की पहिला षटक पहिला तर नक्कीच 3:43 फेकला। मात्र आता जर विचार केला तर 10 मिनिटं या ओव्हरला लागले जास्त वेळ घेऊ नका प्लीज। हा चेंडू खूप चांगला फटका कवच मध्ये बॉल ढकलला 30 सर्कल मध्ये फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 9 धावा म्हणजे प्रत्येक मी तर म्हणेन प्रत्येक बॉल वरती सिंगल आले तर प्रति ओव्हर मध्ये 6 धावा आल्या तर नक्कीच 18 धावा होतील। मात्र इथे मी तर म्हणेन नक्कीच फलंदाजांना प्रति ओव्हर मध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल। मॅचचा जर विचार केला तर 8.75 चा सरासरीने मॅच मध्ये धावा जमा कराव्या लागतील। दोन्ही टीम तगडे आहेत आणि दुसरा ओव्हर चालू आहे। दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू वरती एक सिंगल गोलंदाज सुजित बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार राऊंड द विकेट न मात्र त्याच्या समोर आपण पाहू शकाल लेफ्ट हँडर बॅट्समन गणेश त्याच्या बॅट मधून शेपटच्या चेंडू वरती चौकार आपण पाहिला तोच गणेश या मॅचला फिनिश करेल का। मात्र समीकरण आपण पाहिलं येणारे 17 बॉल 25 धावा संख्येची गरज आहे। एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये शिरगाव करू शकेल ते म्हणजे मुगाव टीम आणि एखादा चांगला षटक चांगला विकेट जर आला डॉट पर्सेंटेज वाढली तर नक्कीच ही मॅच मी तर म्हणेन मुगाव टीम दबावामध्ये घेऊ शकेल। दोन्ही टीम लाजवाब आहेत सातत्याने चांगला खेळासाठी जाणल्या जातात। सायलेंट क्रिकेट दोन टीमच्या माध्यमातून पाहू शकाल अगदी शांतमय क्रिकेट सध्याच्या स्थितीला खेळत असताना। खोलबटपाचा बॉल उठवला त्याला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत एका टप्प्यावरती बॉलला फील्ड करतील आणि इथे थोड्याशा चुका होत आहेत ओव्हर थ्रो शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग रनाची संधी नॉनस्टिक एंडवरती थ्रो आणि इथे अति गाई नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज सुजित कडनं झाली आहे चूक। जर एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केला असता तर इथे चित्र सुद्धा वेगळं दिसलं असतं। मात्र दोन धावा पूर्ण केल्या आणि या दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल
जान पोहोचली 11 धावा. रिवाज खेळण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तर बर्बाद, आणि इथे बर्बाद करून जातोय मुगाव टीमला फलंदाज गणेश. बॅक टू द पवेलियन, मोठा विकेटचा पतन. रिवर्सचा फटका आपण पाहिला, तिथे खेळण्याचा प्रयत्न नक्कीच, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आणि इथे आपण पाहू शकाल या मुवमेंटला विकेट आलाय, नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे, लगी तो ताली नाही तो गाली. विकेटला मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना डिंग डॉंग परटोली टीम मात्र सेमीकरण मी तर म्हणेन जवळपास थोडं कठीण होताना, कारण की विकेटला नवीन फलंदाज मैदानाच्या आत आणि फलंदाजावरती सुद्धा मी तर म्हणेन दबाव निर्माण करून देईल का गोलंदाज सुजित. मात्र सेमीकरण येणारे 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. धावसंख्या पाहिली तर 11 धावेवरती हा दुसरा विकेटचा पतन. सलामीवीर गणेश सुद्धा डगावच्या वाटेवरती परतलाय. चौथ्या क्रमांकावरती भाया आलाय, संपूर्ण जबाबदारी आता मात्र भायावरती आणि नॉनस्टिक एंडवरती संकेत आहेत. या दोन्ही खेळाडूंवरती या डावाची जबाबदारी सध्याच्या स्थितीला दिलेली आहे. 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. गोलंदाज सुजित आता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करू लागलाय. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केला आणि 1 महत्वाचा विकेट सुद्धा गोलंदाज सुजित ना टिपलाय. 15-23 शॉर्ट ऑफ लेन बॉल, हुक केला बॉलला, चेंडू जाईल सराल मिड विकेट वंडरलँडच्या पलीकडे 6 धावांकरिता. चौथ्या क्रमांकावरती भाया आलाय, कामी चौथ्या क्रमांकावरती आलाय, त्याचा उत्तम उदाहरण या चेंडूवरती दिलाय. गेला गेला षटका ठोकला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 वरती. समीकरण असेल अजूनही येणारे 14 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. अर्धा रस्ता जर पार केलाय, अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे, तो कसा होईल पुन्हा एकदा पाहूयात. या मॅचच्या दरम्यान एका साईडला डिंग डॉंग परटोली टीम तर दुसऱ्या बाजूला मुगाव, दोन्ही टीम जिद्दीने चिकाटीनं मेहनतीनं या मॅच मध्ये संपूर्ण योगदान देत आहेत. दोन्ही टीम आपण पाहू शकाल हार मानायला तयार नाहीयेत. 14 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका, मॅचची हवा काढून जाईल आणि अजून एका दुसरा डॉट बॉल विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरून जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सुजित, खोलवटपाचा हा बॉल मात्र इथे आपण पाहू शकाल ऑप्टिकच्या भरपूरच बाहेर, व्हाईट बॉल. गोलंदाज सुजित वर जणू काही दबाव आलाय की काय, षटकार आल्यानंतर दबाव निर्माण केलाय फलंदाज भायानं. आपली ताकद त्यानं नक्कीच पहिल्या चेंडूवरती दाखवली, मात्र इथे गोलंदाज सुजितनं व्हाईट बॉल फेकलाय. समीकरण जवळपास रनर बॉलचं इक्वेशन जुळत असताना 14-16. खोलवटपाचा चेंडू, मिशामिक शोक महत्वाची झेल आणि झेल टिपण्यात आली. गोलंदाज सुजितनं केलाय पलटवार, षटकारानंतर केलाय विकेटचा पतन. फलंदाज भाया त्यांना षटकार ठोकला होता त्याला दाखवलाय पवेलियनचा रास्ता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालाय. नवीन फलंदाज पण पाहतोय नयन, 5व्या क्रमांकावरती. या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सुजित, येणारे 13 चेंडू
आणि 16 धावसंख्येची गरज. बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग. अगदी शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं की फर्स्ट स्लिपला चेंडू बीट करून जाईल, मात्र इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर या चेंडूवरती एक धाव आली, षटक क्रमांक दुसरेही संपलं. समीकरण शेवटच्या दोन ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलंय. येणारे दोन षटक अर्थातच येणारे 12 चेंडू आणि 15 धाव संख्येची गरज. षटक क्रमांक तिसरा, डिंग डांग परडोली टीमच्या माध्यमातून गोलंदाज भरत यांना आपण पाहतोय. मागचं समीकरण 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच तिथे ड्रिंक ब्रेक्स कम्प्लीट केलं आणि नक्कीच ड्रिंक ब्रेक्स मध्ये दोन्ही टीमनं गेम प्लॅन आखलं, मात्र इथे कोणाचा गेम प्लॅन सक्सेसफुल ठरेल. 12 बॉल मध्ये अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. संघर्षाचा संकणा तिथे करावा लागेल एखाद्या खेळाडूला. नक्कीच पाचव्या क्रमांकावरती नयन आलेत. नयनला मिदवणे नक्कीच इथे फलंदाज संकेतला 7 धाबे लागेल. संकेतनं आतापर्यंत 3 चेंडू खेळला येतो, त्याच्या बॅटमधून 2 धाबा आल्या. सिंगल डबलच्या जोरावरती सुद्धा ही मॅच आपल्या बाजूला जिंकू शकतो. तर म्हणजेच मुगाव संघ पुन्हा एकदा मात्र सुरुवात, पुन्हा एकदा दोन्ही टीमला या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. खोलबटपाचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता इथे, मात्र पाहू शकाल फन्नाट वेग गोलंदाज भरतकडे आहे. डॉट बॉल आलाय, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करून जाईल मुगाव टीमच्या फलंदाजांवरती. प्रत्येक डॉट बॉल इथे मित्र म्हणून वापसी करून जाईल. तर म्हणजेच डिंग डॉंग परटोली टीमचा हा गोलंदाज आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी सध्या करत असताना. कोलबटपाचा हा चेंडू विषयामध्ये फटका सजवलाय, फटका चांगला आहे. एका टप्प्यावरती बॉल जाईल सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड बॉन्डलाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फॅन्स, 4 रन चौकार. चौकार ठोकलाय, शंकनात केलाय चौकार ठोकून. अजूनही मॅच कोणाच्याच बाजूने झुकलेली नाहीये. येणारे 10 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. नक्कीच रन बॉलचा जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. इथे डॉट बॉल फेकलाय जवळपास, इथे रक्षकांना चूक केली. यस इथे पाहू शकाल फिल्डर वरती सुद्धा प्रेशर, कारण की वंडाऊनचा फलंदाज संकेत संयमान खेळ सध्याच्या स्थितीला करतोय आपल्या टीम साठी. आणखी जर त्याचा विकेट जर मिळाला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करू शकेल डिंग डॉंग परटोली टीम. मात्र इथे समीकरण 9 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज.
नक्की जिथे मी तर म्हणेन हा चेंडू पहावा लागेल, कारण की ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर व्हाइट बॉल ची गुण आणि इथं अवांतर धाव जोडली जाईल. टीमची टोटल 15 धावा. मॅच समीकरण रन अप बॉल चं इक्वेशन येणार आहे 9 बॉल आणि 9 धाव संख्याची गरज. नक्की इथं आपण पाहू शकाल सिंगल सिंगल आल्या तरी सुद्धा मॅच मुगाव टीम आपल्या बाजूने जिंकू शकेल. खोल मटपाचा बॉल मिस्टर मिक्षुक, मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉलला ढकललं. एकदा पूर्ण केली आणि इथे दुसरी ही धाव पूर्ण केली जाते आणि या दोन धावीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 धावा. इथन आपण पाहू शकाल जमा केल्या म्हणजे अजूनही यॉर्कर लेंथ यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. संकेतला दाखवलाय पवेलियनचा रास्ता. फलंदाज बाद. संकेतचा विकेट हवा होता तो म्हणजेच डिंग डॉंग परटोली टीमला आणि तो विकेट मिळतोय या मॅच मध्ये डिंग डॉंग परटोली टीमला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अनिकेतला पाहतोय. 7 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. मॅच कोणता संघ जिंकणार सांगणं कठीण. इथे हा बॉल आलाय डॉट, मात्र शेवटच्या क्षणाला लॉंग स्टॉपला फिल्डर नक्की जर तिथे आले धावत चांगली फिल्डिंग आणि हा चेंडूवरती एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. आणि या इथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपलं. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाऊन पोहोचली. येणारे 6 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. खूप चांगली मॅच पाहायला मिळते. एका साइडला आपण पाहतोय टिंग डॉंग परटोली टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता ते म्हणजे मोगाम टीम. येणारे 6 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. एक मोठा फटका आला मॅच फिनिश करून जाईल. मात्र इथे सुरुवातीचे 2 ते 3 बॉल डॉट आले तर नक्की मोगाव टीमच्या फलंदाजांवरती मॅच प्रेशराइज निर्माण होऊ शकेल. खूप चांगली लढत पाहायला मिळते. इथे कोणताही संघ हरायला मागत नाहीये, कारण की स्पर्धा तेवढीच लाजेबाब आपण पाहतोय. अगदी भव्य दिव्य असे आपण चषक धर्मवीर चषक आपण पाहू शकाल आणि इथे प्रत्येक संघ 100% देतोय सातत्याने. आपण पाहू शकाल प्रत्येक संघ मेहनतींची पराकाष्ठा करतोय. शेवटचे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. तर दोन्ही टीमला विनंती असेल जास्त आपण बेल वाया करू नका. शेवटचे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. कोणता संघ टॉप 8 मध्ये जाईल, कोणता संघ सुपर संडे मध्ये जाईल हे सांगणं कठीण आहे. 6 बॉल मध्ये 6 धाव संख्येची गरज आणि शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. डिंग डॉंग परटोली टीमच्या माध्यमातून संजय आणि संजय वरती इथे भरोसा दाखवलाय. अडथळे तर सर्वांसमोर येतात, मात्र इथे रडायचं की लढायचं हे तुमच्यावरती आहे. 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. क्लोज फिल्डिंग सध्याच्या स्थितीला लावण्यात आलेली आहे ती म्हणजे डिंग डॉंग परटोली टीमच्या माध्यमातून. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे 6व्या क्रमांकावरती नयन. नयन वरती भरोसा दिलाय. 6व्या क्रमांकावरती आलाय. 6 बॉल मध्ये 6 धावा चेस करायच्या आहेत. पहिला चेंडू इथे आपण पाहू शकाल.
पंच केलाय, कव्हरच्या दिशेनं फिल्डर आलेत, शेवटपर्यंत मेहनत करतायत, बॉलला स्टॉप केलं, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या प्रयत्नात आणि इथे फक्त दोनच धावा. खूप चांगली मॅच सातत्याने म्हणतो. अशा काळ डगआउट मध्ये चिंतेचा वातावरण पसरलाय. पाच बॉल मध्ये चार धावा हव्यात आणि फलंदाज अनिकेतना पहिल्या शेंडीवरती दोन धावा निर्माण केल्यात, म्हणजे येणारे पाच बॉल आणि चार धावा संख्येची गरज. संजयला या मॅच मध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथे खोलवटबाचा हा बॉल खोदून काढला, फटका चांगला आहे, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या प्रयत्न रनाची संधी आणि इथे चुका झाल्या. शेवटच्या क्षणाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जर हा थ्रो डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये दिला असता तर कदाचित इथे चित्र थोडासा वेगळा दिसला असत. मात्र इथे दुसरी ही धाव कंप्लीट केली आणि या दोन धाबेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 32 धाबा. म्हणजे इथे फक्त पाहू शकाल विजयासाठी दोन धाबा संख्येची गरज, येणारे चार बॉल आणि दोन धाबा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फुलटॉस, मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत, फक्त एकच धाव मिळेल. स्कोर इज अ लेबल. धाबा संख्या आता मात्र समांतर झालेली आहे, मात्र तीन बॉल मध्ये एका धाबा संख्येची गरज आहे. तीन बॉल मध्ये एकदा होईल का? कित्येक असे आम्ही सामने पाहिले जिथे चार बॉल मध्ये एक धाव झाली नाहीये, पाच बॉल मध्ये एक धाव झाली नाहीये, सहा बॉल मध्ये सुद्धा एक धाव झाली नाहीये, आणि आठ नऊ दहा बॉल मध्ये सुद्धा एक एक धावा झालेल्या नाहीये. मात्र इथे तीन बॉल मध्ये एक धाव पूर्ण करायची आहे, ती म्हणजे मोगाव टीमला. हा बॉल इथे आलाय डॉट, नक्कीच इथे पाहू शकाल मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये ही मॅच पाहू शकाल. मॅच ला जेव्हा पाहायला मिळते, जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी व्हायला हव्यात. दोन बॉल मध्ये एका धाबा संख्येची गरज आहे. गोलंदाज संजय येणारे दोन बॉल आणि एका धाबा संख्येची गरज. इथे आपण पाहू शकाल जवळपास हा चेंडू गोलंदाजानं डॉट फेकला होता, मात्र यष्टीरक्षकानं केले चूक आणि या वेळेला एक धाव इतना कंप्लीट केली. मॅच जिंकली मुगाव संघानं, गोलंदाजाला चांगली कामगिरी केली होती, मात्र शेवटच्या क्षणाला यष्टीरक्षकानं केली चूक आणि त्यानंतर नशिबाची साथ मिळाली मुगाव टीमला. आपण पाहू शकाल मॅच जिंकली ती म्हणजेच मुगाव टीमनं. अभिनंदन मुगाव टीम, बट हार्ड लक डिंग डॉंग परटोली टीम. दोन्ही टीमला विनंती असेल आपण शेक हँड करून मैदान सोडायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली, तीन विकेट मिळवल्या आणि फक्त सहा धावा खर्च केला, असा गोलंदाज भाया ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि बॅटिंग करत असताना सहा धावा सुद्धा नक्कीच त्यानं जमा केला, तीन विकेट सहा धावा, असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा गोलंदाज आणि फलंदाज ठरलाय भाया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आजच्या दिवसातील ही दुसरा संघ आपण